मोबाइल देण्याचा निर्णय हा माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना झाला होता का, हा माझा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न, आघाडीचं सरकार असताना मानधन वाढवण्याचा निर्णय घेतला, जी आघाडी संपलेला आहे, किती आहे का? माननीय अतुल भातखळकरजी, उत्तर घ्या आणि उत्तर घेतल्यानंतर संपूया. ते जे काही आपण निर्णय माननीय देवेंद्र फडणवीस त्यावेळी घेतला होता, आता ते परत आले म्हणून त्याचं इम्प्लिमेंट होत आहे. चला, विरोधी पक्षनेते, प्रश्न उत्तराचा तास संपलेला आहे. विरोधी पक्षनेते, आपल्याला काय मांडायचं आहे सांगा. अध्यक्ष महोदय, मला पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या निमित्तानं एक गोष्ट आपल्या लक्षात आणून द्यायची. अध्यक्ष महोदय, आम्ही सगळेच जण दोन्ही बाजूचे सन्मान्य सदस्य सभागृहामध्ये वेगवेगळे प्रश्न मांडण्याच्या करता येत असतो, त्याला न्याय मिळावा याच्यामध्ये वैयक्तिक कुणाचा काही स्वार्थ नसतो. अध्यक्ष महोदय, राज्यपालांच्या अभिभाषणाच्या प्रस्तावावर बोलताना मी थोड्या मोडक्या तुटक्या फुटक्या एसटी बसवर लावलेली जाहिरात, ती सगळीकडे व्हायरल झाली, ती दाखवली आणि माननीय मुख्यमंत्रीची राज्य शासनाची जाहिरात दाखवली. माझं सांगायचं तात्पर्य एवढंच होतं अध्यक्ष महोदय, की चांगल्या बसेस, नव्या सगळ्याच आपल्याला जमणार नाही, पण चांगल्या बसेसला तो विषय मांडताना अपेक्षा होती की जाहिरातीवरचा खर्च कमी व्हावा आणि तो निधी एसटीच्या सुधारणांच्यासाठी किंवा कर्मचाऱ्यांच्या हितासाठी खर्च व्हावा. परंतु अध्यक्ष महोदय, तसं घडलं नाही. अध्यक्ष महोदय, घडलं काय, उलट सरकारने आपला दोष लपवण्यासाठी भूम एसटी आगाराचे वाहक परीक्षक डीबी एडके, एस एन हरार, एयू शेख या तिघांना निलंबित केलं आणि खिडक्या नसणारी एसटी बस फेरीसाठी बाहेर काढण्यास कारणीभूत असल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवला. अध्यक्ष महोदय, आणखी काही जणांवर कारवाई करण्यात येणार आहे असं कळतं. अध्यक्ष महोदय, मी त्यांच्यावर कारवाई करा म्हटलं नव्हतं. ती एसटी अशा प्रकारची भंगार एसटीवर जाहिराती करण्यापेक्षा त्या एसटी ह्याच्यामध्ये स्क्रॅपमध्ये काढाव्यात, तसल्या बसेस, चांगल्या बसेस द्याव्या. अध्यक्ष महोदय, या सरकारचा निर्णय म्हणजे आपल्या ग्रामीण भागामध्ये म्हणतात रोग हल्ल्याचा आणि इंजेक्शन पखालीला, असं कसं अध्यक्ष महोदय चालेल? अध्यक्ष महोदय, असं जर चाललं तर फक्त मला एकच सांगायचं होतं की एसटीची अवस्था तशी नाहीये. हजारो एसटी आपल्याकडे नादुरुस्त मोडक्या तुटक्या आहेत. त्या जरा बसा, बोला तुम्ही, विरोधी पक्षाने बोला ना, मला बोलत असताना मधीच वळवळ काय करताय? बोला तुम्ही, बोला. अध्यक्ष महोदय, या संदर्भामध्ये आमचं एवढंच म्हणणं आहे की बाबा, जे काही त्या लोकांच्यावर अन्याय केलेला आहे, त्यांना निलंबित केलेलं आहे, या प्रकरणी निलंबनाची कारवाई रद्द करावी आणि त्या कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घ्यावं, नाहीतर त्या लोकांचा गैरसमज असा होईल की आम्ही मुद्दे उपस्थित केले म्हणून त्यांचा संसार उघड्यावर पडण्याची पाळी आली, त्यांचं मुलाबाळ त्या ठिकाणी जेवणापासून वंचित राहतील, असं होऊ नये. एवढंच माझं